पवार पार्क परिसरातील रस्ते कामाचा शुभारंभ राजू मामांनी दिलेला शब्द पाळला. जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 असलेल्या पवार पार्क परिसरातील रस्ता तयार करण्याचे अभिवचन आमदार राजू महाभोळे यांनी दिले होते. यासाठी पाठपुरावा करून त्यांनी या कामाला निधी मंजूर करून आणला आहे. आज या कामाचा शुभारंभ आमदार भोळे यांच्यासह या प्रभागातील माजी नगरसेवक तसेच परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी नागरिकांनी आमदार भोळे यांनी वचनाची पूर्तता केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. आज तर आज घटस्थापना आहे, त्यानिमित्ताने आम्हाला आनंदाची गोष्ट अशी आहे की आज मामांनी इथे येऊन ह्या रस्त्याचं भूमिपूजन केलं. म्हणतात ना, मामा म्हणजे दोन माँ म्हणजे आई, आणि आज आईच्या मायेने मामा इथे आले, इथली समस्या जाणून घेतली आणि आज भूमिपूजन करून रस्त्याचा कामाचा शुभारंभ केलेला आहे. आणि मामांचा आम्हाला इतका मोठा आधार मिळालेला आहे या रस्त्यासाठी, तर आम्ही मामांचे खूप आभारी आहोत. आज खरं याचं रस्त्यांचं भूमिपूजन झालेलं आहे. आपल्या प्रभागातील नगरसेवक मनोजदादा, डॉक्टर चंद्रशेखर पाटील असतील, सर्व नागरिक असतील, माता बंधू भगिनी मित्र त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलेलं आहे. आणि नक्कीच काही गोष्टीला वेळ झालेला आहे, त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो. पण आदरणीय मनोजदादा डॉक्टर साहेबाच्या आणि प्रतिभाताई असतील, भोटेताई असतील यांच्या मदतीने मला वाटतं आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, आदरणीय अजितदादा, आपल्या जिल्ह्याचे नेते नामदार गिरीश भाऊ, नामदार गुलाब भाऊ, नामदार अनिलदादा यांच्या आशीर्वादाने, यांच्या सहकार्याने मला वाटतं कामं विकास करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. जो जो जळगाव शहराचा 50% शहरातले रस्ते झालेले, 25% रस्ते जसं आज याचं भूमिपूजन असे 25% रस्ते मंजूर झालेले आणि काही राहिलेले 25% कामं येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्की करणार आहोत. आपण जनतेचे आशीर्वाद आम्हाला उत्तरदायी होण्यासाठी प्रेरणा देतात, कारण मी म्हणणार नाही सर्वच कामं झाले, पण बऱ्यापैकी मार्ग लागलेले आपल्या जळगाव शहराच्या. आणि मेळ्याला पण माहिती की जळगाव शहरात किती समस्या होत्या, आकाश इतकं फाटलेलं होतं. एक एक टाका मारून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि भविष्यातही आपला सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. पुन्हा मी सर्व नागरिकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात देवीच्या स्वरूपात आलेल्या आहे आणि सेवा म्हणून असं म्हटलं जातं की मंदिरात गेल्यावर देवाला मागावं लागतं, पण आमच्यासाठी जनता मायबाप आहे, जनताच परमेश्वर आहे. या जनताची सेवा केल्यामुळे देवाकडे गेल्यावर देवाला द्यावा लागतं मला वाटतं, म्हणून या प्रयत्नाने आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी पुन्हा सर्व नगरसेवकाचाही मनपूर्वक आभार मानेल की त्यांनी मागे लागून हा कचरा फॅक्टरीचा रस्ता असेल, निमखेडे असेल की आपल्या भागातील काही रस्ते असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. भविष्यात काही कॉलनीतले रस्ते राहिलेले याची जाणीव आम्हाला आहे, ते रस्तेसुद्धा आपण प्रस्तावित केलेले, येणाऱ्या काळामध्ये असंच भूमिपूजन त्या रस्त्याचं आम्ही करू एवढ्याच लोकांना विनंती करतो. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की कंसात काही कणसं दाणेदार असतात आणि माणसात काही माणसं बाणेदार असतात, असंच बाणेदार व्यक्तिमत्व राजूमामा भोळे आज इथं आले होते आणि त्यांनी रस्त्याचं आज म्हणजे या भूमिपूजन केलं. तर ते आमच्याकडे गटरी वगैरे अशी कामं करत आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्यांनी भूमिपूजन तर केलंच आहे पण ते लवकरात लवकर या कामाला गती देतील आणि आमच्या ज्याही समस्या आहेत त्या लवकरात लवकर ते सोडवतील आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. त्यांनी आमची प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की आम्ही त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहू. जवळपास 60 लाख रुपयाचा कॉन्क्रीट रस्ते आपल्याला पवार पार्कमध्ये करून मिळणार आहेत मामांचे. तर सर्वांनी आपण पहिले टायवाजून मामांचे आभार मानले. तसंच त्याप्रमाणे आपण बघितलं असेल चंदवानगर स्टॉप पासून तर कचरा फॅक्टरीपर्यंत आपल्याला जवळपास 3.5 कोटी रुपयाचा हा रस्ता मामांकडनं मंजूर करून मिळाला होता मुख्यमंत्र्यांकडनं. त्याच्यासाठी मामांनी खूप श्रेय घेतले आणि आपले सगळे वार्डातील नगरसेवक चंद्रशेखर डॉक्टर पाटील असतील, मी असेल, प्रतिभा पाटील असेल व भोटेताई असतील, सगळ्यांनी मागे लागून हा रस्ता मंजूर करून घेतला मामांकडनं. त्याचप्रमाणे की आपण आज बघितलं असेल शिवाजीनगर पुलापासून तर निमखेडी गावापर्यंत जवळपास 21 कोटी रुपयाचा हा कॉन्क्रीट रस्ता तोही मामांनी मंजूर करून आणला तर मुख्यमंत्री साहेबांकडनं. तर त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसो गुलाबराव पाटील साहेब असतील, आपले दुसरे मंत्री गिरीश भाऊ असतील, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांच्या सर्वांच्या मदतीमुळे आपल्या प्रभागाचा विकास आपण सर्व बघता आहात.